शहरातील विविध कामांची पूर्तता निर्धारित वेळेत होण्यासाठी तातडीने नियोजन करावं अशी मागणी सभागृह नेते श्रीनिवास कर्ली यांनी केली आहे. नगरसेवकांनी सुचवलेल्या कामांची त्वरित अंमलबजावणी करून मक्तेदाराला 80% रक्कम देऊन शहरातील विकास वेळेत साधता येईल असं निवेदन महानगरपालिकेचे सभागृह नेते श्रीनिवास कर्ली यांनी दिलं. सोलापूर शहरामध्ये ड्रेनेज, पाणीपुरवठा आणि रस्ते आदी विकास कामं संथ गतीनं सुरू आहेत. मक्तेदारांची बिलं लवकर अदा न केल्यामुळं कामं करण्यास मक्तेदार अनुत्सुक आहेत. कामं केल्यानंतर 2 ते 3 वर्षपर्यंत बिलं निघत नाहीत. सोलापूर शहरात पाईपलाईनचे जे मक्तेदारांकडनं जो काम घेण्यात येईना या संदर्भात PHNची बैठक बोलवण्यात आले होते. त्या बैठकीला त्यांच्याबरोबर मुख्य लेखापरीक्षक व अकाउंट यांनाही चर्चेसाठी बैठकीला बोलवण्यात आली होती. तर त्या बैठकीत त्यांनी पाईपलाईन खरेदीच्या बाबतीत किंवा तो जो इस्टिमेंट करतात किंवा जाहीर प्रसिद्धीकरण करतात त्या जाहीर प्रसिद्धीकरण इस्टिमेंटमध्ये त्यांची काहीतरी तफावत असेल किंवा काही चुका असेल असं आम्हाला वाटत होतं. कारण पाईपलाईनचे जे काही कामं निघतात तो सगळे अभावमध्ये जातात. ते अभाव का जातात या संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली आणि आम्हाला असं वाटलं की तो अभाव 2-2 महिने 3-3 वर्ष त्या ठिकाणी बिलं निघत नसल्यामुळं आणि पाईपला खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट होत असल्यामुळं त्या ठिकाणी मक्तेदार पाईप खरेदी संदर्भात तो अधिक म्हणजे पॉझिटिव्ह दाखवत नव्हते. तर आम्ही आधी त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी म्हणले पॉलिसी मॅटर असल्यामुळं आपण आयुक्तांच्या समक्ष चर्चा करू. त्याच पद्धतीने ती बैठक लगेच त्या ठिकाणी उठून आयुक्तांच्या केबिनला जाऊन त्या ठिकाणी आयुक्तांशी चर्चा केली. आयुक्त म्हणले पूर्वी ज्या पद्धतीनं पाईप खरेदी करण्यात आली होती त्याच पद्धतीनं आपण पाईप खरेदी करूया. त्यामुळं शहर विकासाला खीळ बसत असल्याचं निवेदनाद्वारे सभागृह नेते श्रीनिवास कर्ली यांनी पालिका प्रशासनाकडे मत व्यक्त केलंय. असं होती पाईप खरेदी हा सगळ्या सदस्यांच्या रिक्वेशन मागणीप्रमाणे हा पाईप खरेदी होतोय. तर आम्हाला असं म्हणायचं होतं की ज्यावेळेस पाईप आम्ही काम सुचवतो 7 कोटी म्हणजे 7 लाख 8 लाख 10 लाख इंडिव्हिज्युअल प्रत्येक नगरसेवक त्यांनी सुचवलेल्या त्या पाईपला जर पाईप स्पॉटवर येऊन पडलं तर त्या ठिकाणी पाईपचे रकमात म्हणजे ह्याच्यातलं जो टेंडर जास्त आहे टेंडरमधले 80% पाईप खरेदी जे झालेली असती त्याचे 80% बिल लगेच अदा झालं तर प्रत्येक मक्तेदार काम घेण्यास तो पॉझिटिव्ह राहील. तर माननीय आयुक्त साहेबांनी असं म्हणलं की गेल्या वेळेस आपण 1 कोटी 80 लाखाची पाईप ज्या पद्धतीने खरेदी केली आहोत सोलापूर शहरात खरंच आदवाड भागात असू दे किंवा शहरात असू दे टँकरमुक्त जर होत असेल तर आपण त्या ठिकाणी मी या ठिकाणी लगेच मी आदेश देतो अधिकाऱ्यांना संबंधितांना किमान 5 कोटीच्या या ठिकाणी पाईपलाईन खरेदी करण्यास काय हरकत नाही. गरज पडल्यास 7 कोटीचे पण पाईप आपण खरेदी करूया. आणि शहरात ज्या ठिकाणी ड्रेनेज लाईन आहे प्राधान्यक्रम ज्या ठिकाणी ड्रेनेज लाईन आहे त्या ठिकाणचं पूर्ण जमिनीखालचे काम संपुष्टात आणूया आणि टँकर मुक्त करण्याचा पण या ठिकाणी धोरण आखूया म्हणून सांगितले. मक्तेदार सध्या कामं घेत नाहीत. या विकास कामांसाठी निधी उपलब्ध करण्यात आलेला असतो ते शासनाकडे परत जाण्याचा धोका वारंवार उद्भवत आहे. त्यामुळे मक्तेदारांची बिलं लवकरात लवकर अदा करावीत याबाबत आयुक्तांच्या उपस्थितीत विभागाच्या प्रमुखांची लवकर बैठक घेण्याची मागणी कर्ली यांनी केली आहे.